आज कुठलंही राजकारण करायला आम्ही इथं आलेलो नाहीये. मनोज झरांगे पाटलांच्या शांतता रॅलीला समर्थन द्यायला एक समाज म्हणून आम्ही इथं आलेलो आहे. त्यांनी केलेल्या ऍक्शनला ही रिॲक्शन दिलेली आहे. आता जर त्यांनी सुरुवात केली आम्ही शेवट केला तर आता कुठेतरी हे थांबलं पाहिजे. पुण्यात हे चित्र आज का नाही आहे का, तर ही शांतता रॅली आहे आणि आम्ही समाज म्हणून इथं पाठिंबा द्यायला आलो. कुठल्याही प्रकारचं राजकारण करायला आलो नाही. अन्यथा या निवडणुकीमध्ये मराठा समाजाने एक वेगळा विचार करायच्या भूमिकेत आहे. जर मराठा समाजाला यावेळी तुम्ही विचारात घेतलं नाही तर कुठल्याही पक्षाला मराठा समाज विचारात घेईल अशी आजची स्थिती नाही. राज ठाकरे काही दिवसांपूर्वी मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते आणि बीड या ठिकाणी असताना त्यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकल्या गेल्या. त्याचे पडसाद उमटले ठाण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये काल उद्धव ठाकरेंच्या ताफ्यामधील गाड्यावर चक्क शेण फेकलं गेलं. असं हे चिखलफेकीचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे आणि विशेष करून ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन ठाकरे बंधूंच्या या दोन संघटना पक्ष यामध्ये रोज वाद सुरू आहे. मात्र पुण्यामध्ये आज मनोज झरांगे जे मराठा आरक्षणासाठी लढतायत त्यांची शांतता रॅली आहे आणि या शांतता रॅलीमध्ये या दोनही पक्षाच्या दोन्ही संघटनेचे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून उभे आहेत. हे वेगळं चित्र आहे आणि दाखवण्याचं हेच कारण आहे. माझ्यासोबत आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विशाल धनवडे, ते कसबा विधानसभेचे पदाधिकारी आहेत, दुसरे आहेत आशिषजी साबळे आणि तिसरे काँग्रेसचे देखील कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले. त्यांच्या मनात काय आहे ते विचारून घेणार आहे. तुमचा राडा सुरू आहे महाराष्ट्रभर दोन्ही पक्ष आणि संघटनेचा, मात्र इथं तुम्ही खांद्याला खांदा लावून एकमेकाच्या मिठ्या घेत आहेत आणि इथे बोलतायत. लोकांमध्ये एक वेगळा संभ्रम आहे असं का, तिकडे असा राडा आणि इथे तुम्ही असे एकत्र? नाही, राडा जरी महाराष्ट्रात होत असला तरी आज पुणे जिल्ह्यामध्ये मनोज झरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतता मोर्चा चालू आहे आणि या शांतता मोर्चामध्ये आम्ही सर्वच पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी सहभागी आहोत. आणि राड्याचं बोलाल तर महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे, तर दोन्ही सैनिकांनी त्या ठिकाणी शांतता पाळली पाहिजे. या ठिकाणी दोन्ही पक्षांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपली तेवढी उंची नाही आहे एखाद्या नेत्यावरती आपण कुठलीही गोष्ट फेकणं, तर हे ही गोष्ट सांभाळून घेतली पाहिजे आणि कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी जरा विचार केला पाहिजे की आपण नक्की काय करतो आहे. महाराष्ट्रातलं राजकारण बिघडून देऊ नये आणि महाराष्ट्रामध्ये जे चांगल्या शांततेचं राजकारण आहे, एक प्रत्येक नेत्याचा जो मान सन्मान आहे त्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जपला पाहिजे असं मला वाटतं. आणि आज राहिला विषय मनोज झरांगे पाटील या ठिकाणी ज्यावेळेस पुण्यात येत आहेत तर पुण्यामध्ये लाखो मराठा आणि इतर बांधव सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मनोज झरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतता मोर्चा यशस्वी होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते तुम्ही पदाधिकारी आहेत, सचिव आहेत पक्षाचे, मात्र तुम्ही ठाकरेंच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत एकदम इथं हसत खेळत गप्पा मारत या शांतता रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आज कुठलंही राजकारण करायला आम्ही इथं आलेलो नाहीये. मनोज झरांगे पाटलांच्या शांतता रॅलीला समर्थन द्यायला एक समाज म्हणून आम्ही इथं आलेलो आहे. बाकी जे काही तुम्ही म्हणताय की राडा आणि बाकीच्या गोष्टी, तर कोणीही म्हणजे आपण इतके मोठे नाही आहे की राजसाहेबांवर टीका करणं किंवा त्यांच्या गाडींचा ताफा अडवणं. त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या ऍक्शनला ही रिॲक्शन दिलेली आहे. आता जर त्यांनी सुरुवात केली आम्ही शेवट केला तर आता कुठेतरी हे थांबलं पाहिजे. पुण्यात हे चित्र आज का नाही आहे का, तर ही शांतता रॅली आहे आणि आम्ही समाज म्हणून इथं पाठिंबा द्यायला आलो. कुठल्याही प्रकारचं राजकारण करायला आलो नाही. त्यामुळे तुम्हाला सगळ्या पक्षाचे पदाधिकारी दिसतील आणि सर्व समाजातले घटक आज या मराठा समाजाच्या शांतता रॅलीला पाठिंबा द्यायला आलेले दिसतील. तुम्हाला ऍक्शनला रिएक्शन झाली, आता इथून पुढे थांबलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. मात्र पुण्यामध्ये तरी सध्या मनोमिलन झालेलं पाहायला मिळतंय. दुसरा प्रश्न ज्यासाठी या ठिकाणी आपण जमलो तो प्रश्न आहे, काही दिवसांपूर्वी राज ठाकरे असे म्हणाले की आरक्षणाची महाराष्ट्रामध्ये गरज नाहीये, तुमची भूमिका काय आहे? तुम्ही प्रत्यक्ष या आता रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. बघा, मी समाज म्हणून आज नाही, मी जसं मनसेमध्ये स्थापनेपासून काम करतोय तसंच मी अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचा पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. समाज म्हणून मी काहीतरी देणं लागतो, त्यामुळे मी आज नाही, मी प्रत्येक मराठा समाजाच्या कार्यक्रमाला मिटिंग्सला कायम असतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, राजसाहेबांचा कधीही मनोज झरांगे पाटलांना किंवा मराठा समाजाला त्यांचा विरोध राहिलेला नाही, ही गोष्ट प्रथम तर तुम्ही ध्यानात घ्या. म्हणजे त्यांच्याबद्दल चुकीच्या काही गोष्टी पसरवल्या जातात असं तुम्हाला वाटते का? 100% पसरवल्या जातात. त्यांचं स्टेटमेंट बघा, त्यांनी काल जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतले त्यात त्यांनी सगळ्या गोष्टींचा उलगडा केलेला आहे. त्यामुळे या गोष्टी समजून घ्या. मनोज झरांगे पाटलांच्या आड जर कुणी राजकारण करत असेल तर हे राजकारण चांगल्या प्रकारचं नाही आहे. आणि आज आम्ही इथं समाज म्हणून, समाज बांधव म्हणून या शांतता रॅलीला समर्थन द्यायला आलेलो आहे. पक्ष म्हणून आम्ही आलेलो नाही. हे झालं मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांचं मनोमिलन या ठिकाणी या शांतता रॅलीमध्ये. खरंच शांततेने इथे ह्या सगळा सहभाग आणि त्यांचा प्रतिक्रिया असतील ह्या देखील तशाच प्रकारच्या होत्या. काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी बाळासाहेब अमराळे,
सहभागी झालेले, तुमच्या मनात काय जरांगेंच्या या शांतता रॅलीमध्ये तुम्ही सहभागी होण्यासाठी आलेला आहेत? तुम्ही मराठा क्रांती मोर्चाचं हे आयडेंटिटी कार्ड टाकून सुद्धा काम करताय स्वतःहून? मी काँग्रेस पक्षाचा निश्चितपणे गेल्या 40 वर्षापासून काम करतो, पण समाजाचं देखील मी 40 वर्ष काम करतो आहे. हे काम करत असताना मी या ठिकाणी समाज बांधव म्हणून आलो, आणि माझी एवढी उंची नक्की नाही की राजसाहेब आणि उद्धव साहेबांना बोलण्या इतकी, पण माझी एवढी नक्की सांगणं आहे की राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काम करावं. त्यासाठी त्यांनी जर काम केलं तर मराठा समाज नक्की त्यांच्या मागे राहिले. एवढंच नाही तर माझ्या इतर पक्षाच्या देखील, राष्ट्रवादी काँग्रेस इतर सर्व आप वगैरे पक्षांना विनंती असेल की आपण सर्व आमदार एका ठिकाणी एका व्यासपीठावर यावं, आणि मराठा समाजासाठी आपण काय करणार, आणि मराठा आरक्षणासाठी जर आपण काम करणार असाल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे मराठा समाज तुमच्या बरोबर असेल. अन्यथा या निवडणुकीमध्ये मराठा समाजाने एक वेगळा विचार करायच्या भूमिकेत आहे. जर मराठा समाजाला यावेळी तुम्ही विचारात घेतलं नाही तर कुठल्याही पक्षाला मराठा समाज विचारात घेईल अशी आजची स्थिती नाही. त्यामुळं माझी सर्व पक्षांना विनंती आहे, सर्व आमदारांना विनंती आहे की त्यांनी मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा त्वरित हातात घ्यावे आणि तो निर्णय देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं. एवढंच नाही, जर 50% झाले आहे त्यामुळं जर त्यांच्या हातात नाही तर माननीय पंतप्रधान साहेबांना सगळ्यांनी गळ घालावी. इतर वेळी राजकारणासाठी तुम्ही एका पक्षाच्या नेत्याला घ्यायचं, त्यावेळी तुम्ही अमित शहांकडे जाता, पंतप्रधानांकडे जाता, मग मराठा आरक्षणासाठी तुम्ही पंतप्रधानांकडे जा आणि त्यांना सांगा तुमच्या अधिकारामध्ये आरक्षणाची टक्केवारी वाढवा, ती 70%. मुद्दा मला समजलेला आहे की पंतप्रधानांना गळ घाला आणि या आरक्षणासाठी तोडगा काढा. काँग्रेसचे काही युवा पदाधिकारी या ठिकाणी जॉईन झाले आपल्याशी. तुमच्या मनात काय या आंदोलनाबद्दल? तुम्ही सहभागी झाले, सगळं पक्षविरहित सगळे या ठिकाणी जमलेले आहेत. बघा, हे पक्षाचा कार्यक्रम नाही आहे, हा समाजाचा कार्यक्रम आहे, आणि समाजामध्ये आरक्षण मिळावं हे लहानातल्या लहान माणसांना पण वाटतं. आणि पक्ष आणि समाज ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे. पक्षाचे आम्ही जोडे आम्ही पक्ष कार्यालयाचे इथं ठेवून आलेलो आहे, आणि इथं फक्त समाज म्हणून आलो आहे, कुठल्या पक्षासाठी नाही आलेलो. काही मराठा या ठिकाणी आंदोलक आहेत, त्यांना मी प्रश्न विचारणार आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तर पक्षाचे पदाधिकारी आहेत की काय मराठा आंदोलक आहेत की काय आहेत, मला पहिले सांगा. शिवसेना पक्षाचा कसबा मतदाचा संघटक आहे. कुठली शिवसेना? उद्धव साहेब. एकच शिवसेना आहे. तर मूळ मुद्दा असा आहे की आज हा जो काय सकल मराठा समाजाचा जो काय रॅली मोर्चा आहे, आम्ही या समाजासाठी एकत्र आलेलो आहोत. पक्षाचं संपूर्ण आम्ही जे काय आहे ते आमच्या पक्ष कार्यात आम्ही सोडून आलेलो आहे. मुळात महाराष्ट्रामध्ये हे सत्ताधारी इतर पक्षांना, म्हणजे ते इतर पक्षाचे इतर समाजाचे लोक पण या ठिकाणी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. इतर समाजाच्या लोकांना फूट पाडून त्यांना बळकावून मराठा समाजाविरोधात कार्यक्रम करण्याचं काम हा सरकार करतंय, आणि सरकारला इशारा देतोय तुम्ही आमच्या आमच्यात भांडण लावून आम्ही सगळे समाज. मला एक सामान्य आंदोलक आहे त्यांना प्रश्न विचारायचा आहे. तुमचं काय, तुम्ही लिहिलंय आमचं गणित सोपं आहे, अशांत मराठा शांत महाराष्ट्र, काय तुमच्या मनात? हे राजकीय मंडळी सगळेजण या ठिकाणी येत आहेत, मात्र मनसे कोणी काँग्रेस सामान्य याला कोणी विचारतच नाहीये काय चाललंय. नक्की काय चाललं आता महाराष्ट्र जे चाललंय, मराठा समाजाची आपण काय केली, जनगणना केली, किती टक्के आला मराठा समाज? 28-30% आला. आता दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याची गरज आहे. ओबीसीचं जातगणना करावी, त्यांची संख्या किती आहे त्याप्रमाणे परत ओबीसीचं वर्गीकरण करून अतिरिक्त आरक्षण परत मराठा समाजाला देण्यात यावं. तुम्हाला वाटतं का आरक्षण मिळेल म्हणून आपल्याला? आरक्षण हे बघा, इथे लिहिले आरक्षण जर का दिले नाही ना, हा महाराष्ट्र शांत राहणार नाही, कारण मराठा खदखदत राहणार आहे. शांत राहणार नाही जर का खदखदत राहिलं तर काय वाटतं तुम्हाला? तुम्ही मराठा आंदोलक आहात, तुमच्या मनात काय आहे या मार्गाने? आता दरंगे पाटील शांतता रॅली काढतायत, परत त्यांची काही राजकीय भूमिका पण ते जाहीर करतायत. तुमच्या मनात सध्या सुरू काय आहे? आपल्याला आरक्षण मिळणार की नाही मिळणार ही ताकद बघून नक्की निर्णय घ्यायला लागेल राजकारणांना, कारण लोकसभेच्या वेळेस त्यांनी बघितले काय परिणाम झालेत. हे जे चाललंय महाराष्ट्रात आता जे वादळ, या वादळाचा नक्की तुम्हाला काहीतरी वेगळा रिझल्ट दिसेल, नाहीतर नाही झालं तरी त्याचा वेगळा रिझल्ट दिसेल. पण अनेकांचं असं म्हणणं होतंय की ओबीसीतून आरक्षण मिळणं हे फार कठीण आहे, असं रोज डिबेट होत आहेत, रोज मोठे मोठे ज्येष्ठ विश्लेषक असतील, अभ्यासक असतील असं बोलत आहेत, तरी सुद्धा तुम्ही उत्स्फूर्तपणे या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे, काय आशा आहेत, काय आकांक्षा आहेत? मनोज दादा जरंगे पाटलांकडून आम्हाला खूप अशी आशा आहे. एवढंच वाटतंय
की मनोजदादांनी आता उपोषणाचा मार्ग सोडावा आणि आमच्या सारख्या तरुणांना मराठा समाजाला एक आदेश देण्याचं काम मनोजदादा जरांगे पाटलांनी करावं. निश्चित पाऊस सुरू येतोय आणि या ठिकाणी माझ्या पाठीमागे बघितलं तर जरांगे पाटील ज्या ठिकाणी उभे राहणार आहे त्या गाडीमध्ये ती गाडी त्या ठिकाणी आहे. थोड्या वेळामध्ये गाडी या ठिकाणी येईल. पाऊस सुरू असल्यामुळे आपण थांबतोय. पुढे या आंदोलनाच्या अपडेट असतील, मराठा आंदोलनात सहभागी झालेले जे काही आंदोलक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण या सभेदरम्यान आपण आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तुर्तास मात्र पाऊस सुरू आहे आणि थांबतोय. परत आपण जॉईन होऊ या आंदोलनाच्या रॅलीमध्ये. तुर्तास थांबतोय. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.